खांबाळ्यात कारवेत कारवेत सलग 3 गोल आला इथे. बैलानं गट पास केला ना सेमी पास केला की बैल एकच नंबर करतो. गॅरंटीन बैल एक नंबर करतो. आता कुठल्या खांदी पळतो काय बैल? दोन्ही खांदीकडनं पळतो. पब्लिककडनं पळतो. पब्लिक कडच पळतो. आता पण कुठल्या कुठल्या पायरात पळाला काय? बैलाला हलकच पैर आहे. पैर सुरुवात केली आम्ही वाघी रिज्जाब्यापासून. वाघी रिज्जाब्यावर 2-3 गोलाला येते. असंच घेतलं तिथलं पैर. घरची गाडी आम्ही 5 मैदान गोलाला ठेवली. आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे ना, तुमच्या घरचाच बैल, तर बैल कसा पळतो काय नेमकं सांगायला? बायला लावतो कुठं काय? बायला काय ना, कडवर एकसारखं स्पीड लावतो. बायलाला वरंगळ चालती, बायलाला चढ चालतो. बायलाच काय टेन्शन नाही. एकदा सुटला की बैल बायलावली गाडी पास करून घेत नाही. गाडी बैल असला तर बैलावली गाडी, कुठली पण गाडी असू दे, बैल गाडी पास करून घेत नाही. पब्लिक वर 2 ओढे जास्तच पळणार. सातशे गाडी एक नंबर केला. नियोजन कसं लागलं तुमचा अनुभव जरा सांगा आम्हाला. नियोजन काय येतो, त्यांचा फोन आलता पहिलवानाचा गाडी हान्या म्हणून. म्हणलं हान्या गाडी चांगली पाहिली गाडी आपली झालाय. आतापर्यंत ह्यो नेमका घेतलाय कुठं काय? हा सलगर मधनं आणला होता अंकल्यात. सलगर मधनं घेतला होता. जवळजवळ 6 महिन्याचा होता तेव्हा घेतला होता. दोन्ही खांदी पोहतो बाहेर काय विषय. तर घेतल्यापासून तुम्ही तयार कसा गेला बैलगाडी क्षेत्राशी पळताना? का घरचा बैल आहे तुमच्याकडे शिकवायला? नाही घरचा बैल नाही, लय कष्ट घेतले याला शिकवाय. कवा कवा स्वतः जो धरले, परत घोडं आणलं होतं, परत एक बैल आणला, आणि नंतर एक लय दमवायला लागलं, परत दुसरं स्वतःच वासरू आणलं होतं. ते आणलं नाही अजून साहित्य नाही. त्या संघ शिकवलं झालं चांगली व्यवस्था. तर तुमचं पहिलं मैदान कुठं खेळलं ह्याच्यापर्यंत तुम्हाला गुलाला भेटला? किंवा पहिलं मैदान असं तरी सांगा. पहिल्या मैदानात आपल्या हिंगणगावला खेळलो.